बाळू मामाच्या नावाने चांग। तर मित्रांनो, आता वाहवा तालुक्यातील नेरलेमध्ये काही लोक बाळू मामाला चालले आहेत आदमापूरला, तर त्यांना छोट्या पाण्याच्या बॉटल्स देऊया। इथं एक हॉटेल आहे, इथून घेऊया आणि त्यांना देऊया। चला हे बघू शकता, एवढ्या उन्हातून चालत चाललेत। मला बाईकवर नेताना सगळे दिसले, त्यांना विचारलं कुठं चाललाय, तर ते म्हटले की बाळू मामाला चाललोय आदमापूरला, तर त्यांना पाण्याच्या बॉटल्स घेऊन देऊया। हे बघा मित्रांनो, पाणी बॉटल्स घेतलेत। तर मित्रांनो, हे बबन दादा आहेत बघा, सगळे चाललेत आदमापूरला बाळू मामाला, त्यांना पाणी बॉटल दिलेत। खूप छान वाटलं दादा तुम्हाला भेटून। जय बाळू मामा। अजून आदमापुरात पोहोचायला यांना 6 दिवस राहणार। 14 तारखेला निघाले, 10 तारखेला 14 तारखेला निघाले। आता थांबणार कुठे? येल्लूरला। येल्लूर मध्ये थांबणार आहेत मित्रांनो। पूर्ण चालत आला सगळं व्यवस्थित। जावा चालेल चालेल। ओके, पुढे बॉटल देत सगळं चालते। बाय काय कर मित्रांनो। तिथून मागं आलो कारण त्यांना विचारलं किती लोक आहेत, जवळपास 50-60 लोक आहेत, तर अजून बॉटल्स घेऊया म्हणजे सर्वांना पुरतील। पूर्ण दुसरा बॉक्स घेतलेला आहे, तर गाडीत जाऊन ठेवूया। कुठलं गाव तुमचं? आमचं गाव आदरकी। आदरकी आहे, बरोबर चालते। किती दिवसात पोहोचणार होता? आता आम्ही 10 दिवसात पोहोचणार। 10 दिवसात? काय बरोबर चालते। बाळू नावाने चांग भले भलो करो। बाळू मामाच्या नावानं ओके चला। बाळू मामाच्या नावानं चला। रामकृष्ण हरी। तर मित्रांनो, आता मावशी आले, त्यांना पण देऊया। बाळू मामाच्या नावानं चांग भले। थांबा पाणी चांग भले। चला वाटेगाव। ही आता नेरले गेलं, नेरलं हा, तिथलं पुढं 5 किलोमीटर वाटेगाव आहे। ओके मित्रांनो, आपला वाडीवर चोरीचा फॅनच आहे। कुठला जिल्हा? धुळे जिल्ह्यातला फॅन आहे आपला। बाळू मामाच्या नावानं चांग भले।